आम्ही 2018 पोलीस प्रतीक्षा यादी संदर्भात निवेदन दिलेलं आहे. ती 2018 मध्ये पोलीस भरती झालेली होती. त्या संदर्भात 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे, तरी आम्हाला न्याय कोणी देत नाही. ते आम्ही आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सर्व प्रतीक्षा यादीतील उमेदवार हे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर आम्ही निवेदन देते आणि आम्हाला यांनी न्याय नाही दिला तर काही दिवसामध्ये आम्ही मुंबईला आंदोलन करणार आहेत. आमच्यासोबत माननीय श्रीमती अश्विनीताई केंद्रे, अमोल केंद्रे आणि माजी सैनिक अध्यक्ष सुधीर सावंत साहेब हे आम्हाला सहकार्य करत आहे. आम्हाला यांनी काही दिवसात न्याय नाही दिला तर आम्ही आंदोलनावरती आमच्या फॅमिलीसोबत तिथे रस्त्यावरती उतरणार आहेत. काय मागणी आहे तुमची? आम्ही पोलीस भरती 2018 झालेली होती सर. आम्ही 3 वर्षांनी पाठपुरावा करत आहे आणि पोलीस प्रशासन अत्याच्या सेवेमध्ये येतं सर. तरी आम्हाला न्याय त्यांनी दिलेला नाही आहे. अत्यावश्यक सेवा कोविड काळात लवकरात लवकर आम्हाला आम्ही राज्यपाल साहेबांनाही तरी निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनाही दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, गृहमंत्री झाले, महाराष्ट्र मुख्य सचिव यांनाही निवेदन दिलेलं आहे. पण आमच्याकडे कोणीही न्याय देत नाही तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा सर? न्याय देण्यात यावा. आम्हाला न्याय नाही दिला. आता आम्ही विभागातल्या मुलांना वेटिंगवर घेण्यात आलेलं आहे. कोर्ट, त्यानंतर MPSC, आरोग्य विभाग या मुलांना, पण पोलीसही अत्यावश्यक सेवा देतात, अति महामारीमध्ये येतात, त्यांनाही न्याय देण्यात यावा एवढीच आमची विनंती आहे. तरी आप प्रशासनाने याच्यात लक्ष घालावं. आम्हाला ते मागे एकच कारण दावतोय, तुमचा फक्त वेटिंगचा जी आर 1 वर्षाचा असतो. आमचा जी आर 1 वर्षाचा असतो, बाकी प्रशासकीय खात्याचा नसतो का? महानगरपालिका झाले, PSI झाले, त्यानंतर आरोग्य विभाग झाले, कोर्ट झाले, मंत्रालयाचे झाले, त्यांना 2-2, 3-3 वर्षापासून ते वेटिंगला होते. त्यांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे, त्या आम्हाला का नाही देत? आम्हाला मुख्यमंत्री साहेब न्याय देत नाही तर आम्हाला न्याय कोण देणार? आता आम्ही कोणाकडे हात पसरवायचे? आम्हाला त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही 1 तारखेनंतर महाराष्ट्रभरात आंदोलन करणार आहोत आणि इथे आम्हाला काही कमी जास्त होत आहे तर इथे जे मला माननीय मुख्यमंत्री साहेब असतील. 3 वर्ष भरती न झाल्यामुळे आमचे वय संपत आलेले, काही काही मुलं आता म्हणजे ते फॉर्म भरू शकत नाही आणि ते आता वेटिंग लिस्ट मध्ये पण आहे. जर त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये जर समाविष्ट केलं तर त्यांचा भविष्यात एक प्रकारे त्यांचा होऊन जाईल आणि त्यांना एक चान्स भेटून जाईल. मुदतवाढी संदर्भात तुम्हाला काय उत्तर देण्यात आली होती? आम्हाला एकच उत्तर, थांबा काही दिवस, थांबा तुम्हाला आम्ही वाढून देतोय, काही दिवस थांबा. आणि तिथं माननीय प्रशासकीय उपमुख्य प्रशासकीय अधिकारी भट साहेब ते म्हणतात तुमची संपलेली आहेत, पण गृहमंत्री सांगतात आम्ही तुम्हाला मुदत वाढ देतोय, थांबा. असे करत करत त्यांनी 2.5 वर्ष घालून दिले तरी आम्हाला कोणी न्याय देत नाही. आमची फाईल 2.5 वर्षापासून प्रशासकीय सामनी वागून पडलेली सर, तरी आम्हाला कोणी लक्ष देत नाही. या प्रकरणात लक्ष देण्यात यावं आणि वेटिंग लिस्टला मुदत वाढ देण्यात यावी. ऍटलिस्ट 1 वर्षाची मुदत वाढ तरी देण्यात यावी. आमच्या मुलांचे वय संपलेले आहे, ते म्हणतात दुसरी भरती 21 आम्ही काढतो, पण त्यांनी 20,000 जागाही काढल्या तर त्या भरती आम्ही देऊ शकत नाही कारण की आमचे वय संपलेले आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टला मुदत वाढ देण्यात यावी, आम्हाला सेवेत हजर करून यावी. म्हणून आम्ही आज पुन्हा जिल्ह्यांना कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात निवेदन देत आहे आणि आम्हाला काही दिवस त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत. आम्हाला कमी जास्त होतं हे जे जिम्मेदार महाराष्ट्र सरकार राहणार सर. तर त्यांचा भविष्यात एक प्रकारे त्यांचा होऊन जाईल आणि त्यांना एक चान्स भेटून जाईल. मुदतवाढी संदर्भात तुम्हाला काय उत्तर देण्यात आली होती? आम्हाला एकच उत्तर, थांबा काही दिवस, थांबा तुम्हाला आम्ही वाढून देतोय, काही दिवस थांबा. आणि तिथं माननीय प्रशासकीय उपमुख्य प्रशासकीय अधिकारी भट साहेब ते म्हणतात तुमची संपलेली आहेत, पण गृहमंत्री सांगतात आम्ही तुम्हाला मुदत वाढ देतोय, थांबा. असे करत करत त्यांनी 2.5 वर्ष घालून दिले तरी आम्हाला कोणी न्याय देत नाही. आमची फाईल 2.5 वर्षापासून प्रशासकीय सामनी वागून पडलेली सर, तरी आम्हाला कोणी लक्ष देत नाही. या प्रकरणात लक्ष देण्यात यावं आणि वेटिंग लिस्टला मुदत वाढ देण्यात यावी. ऍटलिस्ट 1 वर्षाची मुदत वाढ तरी देण्यात यावी. आमच्या मुलांचे वय संपलेले आहे, ते म्हणतात दुसरी भरती 21 आम्ही काढतो, पण त्यांनी 20,000 जागाही काढल्या तर त्या भरती आम्ही देऊ शकत नाही कारण की आमचे वय संपलेले आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टला मुदत वाढ देण्यात यावी, आम्हाला सेवेत हजर करून देण्यात यावी. म्हणून आम्ही आज पुन्हा जिल्ह्यांना कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात निवेदन देत आहे आणि आम्हाला काही दिवस त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत. आम्हाला कमी जास्त होतं हे जे जिम्मेदार महाराष्ट्र सरकार राहणार सर.